इतर व आर्थिक व सेवाविषयक प्रश्न तात्काळ सोडवा. या व इतर मागण्यांसाठी नवीन सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप सुरू केला आहे. खामगाव येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील 100% कर्मचारी या राज्यव्यापी संपात सहभागी झाले असून तोडगा निघाला नाही तर संप सुरूच ठेवू अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेने दिलेल्या आव्हानानुसार 2 दिवसाचा संप दिनांक 23 व 24 रोजी करण्याचे ठरलेले आहे. त्याप्रमाणे शासकीय तंत्रनिकेतन तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या वतीने आज संपामध्ये सहभाग नोंदवण्यात आलेला आहे. तर संपासाठी जे 16 प्रकारच्या मागण्या शासन दरबारी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने मांडलेल्या आहेत, त्यामागे सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करणे व NPS ची पेन्शन योजना बंद करणे, तसेच 58 वर्षाचे वय 60 वर्ष करणे, त्यानंतर बक्षीस समितीचा खंड 2 अहवाल सादर करणे, त्यानंतर केंद्राप्रमाणे वेतन व भत्ते लागू करणे, त्यानंतर 21 महिन्याचा जो आमचे वेतन भत्ते शासनाने गोठवून ठेवलेले आहेत ते त्वरित लागू करणे, अशा प्रकारच्या 16 मागण्या शासन दरबारी देण्यात आलेल्या आहेत. काल संघटनेसोबत चर्चा झालेली आहे, सदर चर्चा ही सकारात्मक झालेली असून आज सकाळीसुद्धा चर्चा करण्याचे ठरलेले आहे. आणि जर चर्चा सकारात्मकरित्या पार पडली तर उद्याचा संप रद्द होण्याची शक्यता आहे. सर, किती कर्मचारी यामध्ये सहभागी आहेत? सर, संस्थेमध्ये आमच्या संस्थेमध्ये जेवढे तृतीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतील तर 100% कर्मचाऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. मागण्या पूर्ण नाही झाल्या तर काय भूमिका राहील पुढची? मागण्या पूर्ण जर झाल्या नाही तर संघटनेने वरिष्ठ संघटनेचे जे पदाधिकारी आम्हाला आदेश देतील त्यानुसार